डॉक्टर आंबेडकर देश संकटात आहे अशी असं सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. भाजप सरकारच लोकशाहीच्या प्राथमिक मूल्यांवरच प्रहार करत आहे अशा शब्दात दैनिक सामनामधून भाजपवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे. सामनाच्या अग्रलेखात डॉक्टर आंबेडकर देश संकटात आहे अशा शीर्षकाखाली हा अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली, न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही, नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला. आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होतीये. न्यायालय, वृत्तपत्र, निवडणूक आयोग, संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत. देशात काय घडलंय हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतला तो पहिला धडा असतो, पण आजच्या सरकारनं लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केलाय अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल करण्यात आलाय. सोबत असंही लिहिण्यात आलंय, अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षानं होतंय. लोकशाही, स्वातंत्र्य जेव्हा जेव्हा संकटात येईल त्या त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचं स्मरण करावंच लागेल. आम्ही आमच्या तमाम शिवसैनिकांतर्फे ते करत आहोत असं सामनाच्या अग्रलेखात आज लिहिण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सामनामध्ये हा अग्रलेख लिहून आलेला आहे. डॉक्टर आंबेडकर देश संकटात आहे अशा शीर्षकाखाली हा अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे आणि यावेळी भाजपवर कडाडून टीका करण्यात आलेली आहे. भाजप सरकारच्या सरकारचा हा लोकशाहीच्या प्राथमिक मूल्यांवर हल्लाबोल आहे असं देखील सामनामधून लिहिण्यात आलंय.